नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो लातूर जिल्ह्यासाठी अंगणवाडी पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो सरळ नियुक्तीने बाय नॉमिनेशन नुसार लातूर शहरातील मित्रांनो पात्र महिलांकडून खालील अटी आणि शर्यतीनुसार मित्रांनो अर्ज मागवण्यात येते तर मित्रांनो अंगणवाडी पदभरती जी आहे फक्त महिला उमेदवारांसाठी असते ज्यामध्ये मित्रांनो पहिलं पद भरलं जातं आहे ते म्हणजे अंगणवाडी मदतनीस तर मित्रांनो इतर पदांच्याही जाहिराती हळूहळू येणार आहेत बाकी जिल्ह्यांची जाहिराती आलेल्या आहेत त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर लातूर शहर कार्यालय यांच्या अंतर्गत मित्रांनो अडुतीस रिक्त पदं जी आहेत ती भरली जात आहेत बालविकास प्रकल्प अधिकारी जे असतात महिला व बालविकास विभाग असतो मित्रांनो त्यामध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत मित्रांनो ही जाहिरात देण्यात आलेली आहे याची शैक्षणिक पात्रता मित्रांनो काय असते तर अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्जदार किमान बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक असतो बारावीची गुणपत्रिका द्यावी लागते तर मित्रांनो आता लातूर जिल्ह्याची ही जाहिरात आहे सर्व जिल्ह्यांमध्ये बारावी उत्तीर्णवरती ही पदं भरली जाणार आहेत मागच जी आर आलेला होता मित्रांनो टोटल वीस हजारपेक्षा जास्त पद अंगणवाडी मध्ये मित्रांनो भरली जाणार आहेत तुमचा जिल्हा मित्रांनो कमेंटमध्ये सांगा त्या जिल्ह्याची जाहिरात असल्यास आली असल्यास लिंक तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल तिची लिंक तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तर पहा मित्रांनो वास्तव्याची आठ काय असते या पदासाठी तर उमेदवार महिला ही स्थानिक रहिवाशी असणं मित्रांनो गरजेचं असतं त्या ठिकाणी म्हणजे त्यांनी काय म्हटलं पहा स्थानिक रहिवाशी म्हणजेच लातूर शहरातील अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केलेला असेल तर लातूर शहरातीलच रहिवाशी महिला अर्जदार असणं आवश्यक आहे म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज करणार तिथं तुम्ही स्थानिक रहिवाशी असणं गरजेचं आहे त्या ठिकाणचं आधार कार्ड असेल किंवा मतदान कार्ड तुम्हाला जोडणं आवश्यक असेल वयाची आठ काय असते पहा या पदासाठी मित्रांनो किमान अठरा वर्षे कंप्लीट लागतात आणि कमाल पस्तीस वर्षापर्यंत वयमर्यादा असते परंतु विधवा उमेदवारांसाठी मित्रांनो कमाल वयमर्यादा चाळीस वर्षापर्यंत मित्रांनो ठेवण्यात येते तर त्यासाठी दहावीचं उत्तीर्ण बोर्डाचं प्रमाणपत्र देऊ शकता किंवा जन्मदाखला देखील तुम्ही देऊ शकता लहान कुटुंब प्रमाणपत्र आता जर मित्रांनो या ठिकाणी तुमचं मॅरेज झालेलं आहे म्हणजे लग्न वगैरे झालेलं आहे तर तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र द्यावं लागतं परंतु जर मित्रांनो दोनपेक्षा जास्त हयात आपत्ती तुम्हाला असतील तर अर्ज मित्रांनो तुम्हाला करता येत नाही अर्ज अपात्र ठरवला जातो दोनपेक्षा जास्त हयात आपत्ती नसावेत लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला अर्जासोबत जोडणं गरजेचं असतं त्याच्यानंतर अनुभव असल्यास मित्रांनो तुम्हाला त्याचा दाखलाही द्यावा लागतो अनुभवाची हो आठ नाही परंतु असल्यास तुम्हाला देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बाकी डिटेलमध्ये सर्व पॉईंट टू पॉईंट त्यांनी माहिती या ॲडव्हर्टाइजमेंट दिली दिलेली आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो आहे किंवा मित्रांनो त्यांनी सांगितलं की लातूर गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवरती देखील ही जाहिरात आलेली आहे आता मित्रांनो याचा सेवा समाप्तीचा कार्यकाळ किती दिवस असतो मित्रांनो तुमची सेवा किती दिवस असते अंगणवाडीमध्ये तुम्ही मदतनीस म्हणून लागलात तर तर शासन निर्णयांमुळे मित्रांनो नियुक्त होणारे अंगणवाडी मदतनीस यांची सेवा साठ वर्ष पूर्ण होईल किंवा त्या शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम नसल्यास यापैकी जे आधी घडील तोपर्यंतच ठेवण्यात येईल म्हणजे साठ वर्षापर्यंत मित्रांनो सेवा असते त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ही पदभरती प्रक्रिया जी राबवली जाते यासाठी परीक्षा नसते थेट गुणवत्तेनुसार तुमचे मार्क्सनुसार किंवा तुमचा अनुभव असेल किंवा तुमचे जे विधवा महिला वगैरे असतील तर त्यांनाही आरक्षण असतं मित्रांनो अशा पद्धतीने तुमची निवड केली जाते महत्त्वाची सूचना देखील त्यांनी दिलेली पहा या ठिकाणी निवड व नियुक्ती गुणवत्ता यादीनुसार करण्यात येणार आहे त्याकरिता मित्रांनी कोणत्याही भूलतापांना अथवा आव्हांना बळी पडू नये तसेच कोणाशी आर्थिक व्यवहार करू नये कोणतीही व्यक्ती नोकरी लावून देण्याच्या आमिषाने पैशाची मागणी करत असेल तर पोलिसांना संपर्क साधावा असं देखील आव्हान मित्रांनो या जाहिरातीमध्ये करण्यात आलेलं आहे तर खूप महत्त्वाची मित्रांनो माहिती आहे त्याचबरोबर भरती प्रक्रियेचं वेळापत्रक त्यांनी दिलेलं आहे पहा अर्ज स्वीकारण्याचा कालावधी काय असणार आहे सोळा तारखेपासून अर्ज सुरू झालेत मित्रांनो ते तीस तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचे तीस जूनपर्यंत सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कार्यालयीन वेळे आणि सुट्टीचे दिवस वगळून आता मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की अर्ज देण्याचं ठिकाण तुमचं काय असेल बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी लातूर शहर यांचे कार्यालय त्रिमूर्ती भवन उदय पेट्रोल पंपाजवळ बारशी रोड लातूर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला अर्ज जे आहेत ते सादर करायचे त्याचा अर्ज नमुना दिलाय पहा याची ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि टेलिग्राम चॅनललाही तुम्हाला शेअर करतो आहे तर अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज पहा अशा पद्धतीने अर्ज नमुना दिलेला आहे हे पूर्ण तुम्हाला भरायचं आहे या ठिकाणी मित्रांनो तुमची सही करायची डॉक्युमेंट जोडायचे आहेत आणि मित्रांनो ही शॉर्ट नोटिफिकेशन या ठिकाणी तुम् आहे खाली अजून तर अशा पद्धतीची मित्रांनो ही पदभरतीची जाहिरात जी आहे महत्त्वाची प्रसिद्ध झालेली आहे जी की लातूर अंगणवाडी पदभरतीसाठी मित्रांनो असणाऱ्या इतर जिल्ह्यांची जाहिरात जसील तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद